तर बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या 10 गावं जी आहेत ती अनिश्चित काळासाठी आता बंद करण्यात आलेली आहेत. आष्टी तालुक्यामधलं पिंपळा येथे बीड जिल्ह्यातलं पहिला रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे. इतके दिवस बीड जिल्ह्यामध्ये शून्यचा आकडा अबाधित ठेवलेला होता तर आज एक जण कोरोना पॉझिटिव्ह निघालेला आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यामधलं पिंपळा, सुंबेवाडी, धनगरवाडी, ढोबळसांगवी आणि खरडगव्हाण ही गावं सील करण्यात आलेली असून क्वारंटाईनमेंट झोन म्हणून त्या घोषित करण्यात आलेलं आहे. तसंच या गावच्या पुढील 4 किलोमीटर परिसरामध्ये लोणी, नांदूर, सोलापूरवाडी, खुंटफल, कोयाळ ही गावं बफर झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. तर आता ही गावं अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून पूर्ण वेळ संचारबंदी असणार आहे आणि असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, मनाली आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. कारण जिल्ह्यामध्ये पहिलाच कोरोनाचा पेशंट तोही नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती असलेले हे पिंपळा गाव आहे. या ठिकाणी आढळून आला आणि तो जे नगरमधील रुग्ण होते त्यांच्या संपर्कात आल्यामुळं तो पॉझिटिव्ह झालेला होता. त्याचा रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनानं हे पाऊल उचललेलं आहे. आता पिंपळा या गावापासून 3 किलोमीटरच्या अंतरामधली जी 4-5 गावं आहेत त्यांना तर बंद केलेलंच आहे. मात्र त्याच्या शेजारची आणखी दुसरी 5 गावं म्हणजे असे तब्बल बीड जिल्ह्यातील 10 गावांना पूर्ण वेळ संचारबंदी लागू करण्यात आलेली. त्या ठिकाणी कुणालाही बाहेर फिरू दिलं जाणार नाही. अत्यावश्यक ज्या सेवा सुविधा आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करणार आहे. म्हणून बीड जिल्ह्यामध्ये हा पहिला पेशंट आढळल्यानंतर आता पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, आरोग्य कर्मचारी असतील यांनी पूर्णतः खबरदारीची उपाययोजना आणि सतर्कतेमधून हा निर्णय घेतला असल्या कारणानं आता इथून पुढे त्यांचा प्रसार बाकीच्या जिल्ह्यामध्ये होऊ नये याचीही काळजी जिल्हा प्रशासनानं घेतली. मनाली सुरेश या संपूर्ण माहितीबद्दल. वयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी सोलापुरात मात्र नियमांना हरताळ फासले जात आहेत. सोलापूर शहरामधील विविध बँकांच्या बाहेर मोठमोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळेच नागरिक बेफिकीरपणे मोठी गर्दी करताना देखील दिसत आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे या गर्दी करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक पेन्शन किंवा तत्सम कारण देत बँकेतल्या आवारामध्ये मोठी गर्दी करत आहेत आणि या ठिकाणी तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालनही होत नाही आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनापुढे नियंत्रण मिळवण्यात मोठं आव्हान आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. सागर सुरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, आपण पाहतोय बँकांना खरं तर चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, मात्र नागरिक अगदी क्षुल्लक कारणांसाठी सुद्धा बँकेबाहेर आपल्याला रांग लावून उभे असलेले दिसत आहेत. निश्चितच म्हणाले, आपण पाहतोय की खरं तर कोरोनाचं हे संकट जे आहे ते संपूर्ण जगावर आलेलं आहे. असं असताना वारंवार प्रशासनाकडून मोठे प्रयत्न करत केले जात आहेत की लोकांनी घरात राहावं, सुरक्षित राहावं. असं असताना देखील काही नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बँक किंवा विविध तत्सम कामे घेऊन जे आहेत ते घराबाहेर पडतायत आणि मोठ्या गर्दी करतायत. आपण पाहू शकतो सोलापुरातील हे चित्र आहे, अतिशय विदारक अशी ही परिस्थिती आहे. खरं तर हजारोंच्या संख्येने हे नागरिक जे आहेत ते एका सोबत चिटकूनच सोबतच राहत आहेत आणि अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचा जे काही नियम आहे तो या ठिकाणी धाग्यावर बसवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय विदारक अशी ही परिस्थिती जी आहे ती सोलापूर शहरामध्ये पाहायला मिळते. केवळ एकाच बँकेमध्ये नव्हे तर जवळपास सर्वच बँकांमध्ये अशा पद्धतीची जे सोशल डिस्टन्सिंग आहे त्याला हरताळ फासल्याचं पाहायला मिळते. आपण पाहू शकतो मोठी रांग आहे ही आणि भले मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे. खरं तर एकीकडे पोलीस प्रशासन वाहनांवरती कारवाई करते मात्र असं असलं तरी अगदी बरोबर आहे सगळं. त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा आता हे एक मोठं आव्हान झालेलं आहे कारण नागरिकांना वारंवार सांगून देखील नागरिक ऐकत नाहीये, सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवत नाहीयेत, घराबाहेर उगीच शिल्लक काढण्यासाठी पडतायत आणि गर्दी करताना आपल्याला दिसतात. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. जाता जाता पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आवाहन करतोय ते म्हणजे घराबाहेर पडू नका, घरी राहा आणि सुरक्षित राहा आणि सगळ्या जबाबदाऱ्या आणि माणुसकी हे सगळं जपा.